नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या YouTube चॅनल वर, ज्याचं नाव आहे सायन्स हंगर। विद्यार्थी मित्रांनो, मिशन NTS ची भरपूर वीडियो मी माझ्या चॅनलच्या माध्यमातून सायन्स हंगरच्या माध्यमातून अपलोड केलेले आहे। माझं चॅनल फ्री आहे, चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरत जाऊ नका। विद्यार्थी मित्रांनो, सायन्स हंगर या माझ्या YouTube चॅनलच्या माध्यमातून आता मिशन बोर्ड सुद्धा मी सुरू केलेला आहे। याचे दोन्ही विषय आहेत, मी सायन्स मिशन NTS 2020 आणि मिशन बोर्ड 2021 चे दोन्ही लाइव माझ्या सायन्स हंगर चॅनलच्या माध्यमातून सुरू आहे। माझं चॅनल फ्री आहे, सबस्क्राइब करा। आज मी आपल्यासाठी मिशन NTS अंतर्गत भूगोल या विषयाचा व्हिडिओ घेऊन आलेला आहे, जो की मागच्या प्रश्नपत्रिकेमध्ये विचारला गेलेला अत्यंत महत्त्वाचे प्रश्न आहे आणि मला खात्री आहे की ते तुम्हाला कामी पडतील। विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी प्रश्न क्रमांक 1 आहे, ब्रिक्स या आंतरराष्ट्रीय संघटनेत पुढीलपैकी कोणता देशाचा सहभाग नाही? विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये पर्याय क्रमांक 1 आहे भारत, पर्याय क्रमांक 2 आहे इंग्लंड, पर्याय क्रमांक 3 आहे चीन आणि पर्याय क्रमांक 4 आहे रशिया। तर विद्यार्थी मित्रांनो, ब्रिक्स या आंतरराष्ट्रीय संघटनेत खालीलपैकी इंग्लंड या देशाचा समावेश नाही। प्रश्न क्रमांक 2 आहे, 2005 मध्ये भारत आणि अमेरिका यांच्यामधील नागरी अणुसहकार्य कराराला भारताचे तत्कालीन प्रधानमंत्री रिकामी जागा आणि अमेरिकेचे अध्यक्ष जॉर्ज बुश यांनी मान्यता दिली। भारतामध्ये भारत आणि अमेरिका दोन्ही देशांदरम्यान 2005 साली एक अणुसहकार्य करार झाला होता, त्यावेळेस भारताचे पंतप्रधान खालीलपैकी कोण होते अशा स्वरूपाचा प्रश्न आहे हा। यामध्ये पर्याय क्रमांक राजीव गांधी, पर्याय क्रमांक 2 PV नरसिंह राव, पर्याय क्रमांक 3 आहे डॉक्टर मनमोहन सिंग आणि पर्याय क्रमांक 4 आहे अटल बिहारी वाजपेयी। हे चारही जण आपल्या भारत वर्षामध्ये पंतप्रधान म्हणून राहिलेले आहेत। तर यामधलं करेक्ट आंसर आहे 2005 साली भारत आणि अमेरिकेमध्ये जॉर्ज बुश हे अध्यक्ष होते, त्यावेळेस अमेरिकेचे दोन्ही देशामध्ये नागरी अणुसहकार्य जो करार झाला त्यावेळी भारताचे प्रधानमंत्री होते डॉक्टर मनमोहन सिंग। यानंतरचा तिसरा प्रश्न आहे, भारताच्या कोणत्या दिशेला सागरी किनारा नाही? विद्यार्थी मित्रांनो, प्रत्येक भूगोलाच्या लाईमधून मी या प्रश्नावर प्रकाश टाकलेला आहे। बघूया पर्याय क्रमांक 1 पूर्व कोण प्रश्न काय की कोणत्या दिशेला सागरी किनारा नाही, तर पर्याय क्रमांक 1 पूर्व, तर पूर्वेला बंगालचा उपसागर आहे। पर्याय क्रमांक 2 आहे पश्चिम, तर पश्चिमेला अरबी समुद्र आहे। पर्याय क्रमांक 3 दक्षिण, दक्षिणेला हिंदी महासागर आहे आणि पर्याय क्रमांक 4 उत्तरेला भारताचा हिमालय पर्वत आहे, म्हणजेच सागरी किनारा उत्तरेला नाही। पर्याय क्रमांक 4 उत्तर हे या प्रश्नाचं उत्तर आहे। आता सहास म्हणजे नंतरचा जो प्रश्न आहे, गटात न बसणारा घटक शब्द ओळखा। बघा हा थोडा कन्फ्युजिंग प्रश्न आहे, कोणता शब्द गटात बसत नाही? बघा समजून घेऊया, पर्याय क्रमांक हिम, पर्याय क्रमांक 2 आहे गारा, पर्याय क्रमांक 3 आहे बर्फ आणि पर्याय क्रमांक 4 आहे पर्जन्य। तर विद्यार्थी मित्रांनो, हिम म्हणजे काय? तर हवेमध्ये जे बाष्पाचे वाफेचे पाण्याचे वाफेचे कण असतात, तर त्याला जर थंड हवा लागली तर ते कण स्वरूपात बर्फाच्या कणाच्या स्वरूपामध्ये ते जमिनीवर विसावतात, खाली येतात, त्याला म्हणतात हिम। बर्फ हे पाण्याचं स्थायी उदाहरण आहे, हिम हे स्थायू आहे, गारा हे सुद्धा आपल्याला माहिती आहे गारा पडतात कधी कधी पावसाळ्यामध्ये किंवा कधीही पडू शकतात, तर गारा हे सुद्धा पाण्याचं स्थायी रूप आहे। हिम, बर्फ आणि गारा हे निसर्गामध्येच सगळे निर्माण होतात, निसर्गातल्याच प्रकार आहेत आणि हे तिन्ही स्थायू आहे। पण पर्जन्य म्हणजे पाऊस, हा प्रकार द्रवरूप अवस्थेमध्ये पाण्याचं त्या ठिकाणी उदाहरण आहे। गारा, हिम आणि बर्फ हे पाण्याचे स्थायी रूप उदाहरण आणि पर्जन्य पाऊस हे द्रवरूप उदाहरण असल्यामुळं हा शब्द यामध्ये वेगळा आहे। नंतरचा प्रश्न आहे, नंतरचा प्रश्न आणि शेवटचा प्रश्न, भारतातील अतिपूर्व आणि अतिपश्चिम टोकावरील रेखावृत्तामधील वेळेचा फरक किती मिनिटाचा असतो? तर विद्यार्थी मित्रांनो, किती मिनिटाचा आहे? तर भारतामध्ये अतिपूर्व म्हणजे अरुणाचल प्रदेशाबरोबर रेखावृत्त आहे, अरुणाचल प्रदेशमध्ये कित्तबू हे नाव आहे, अरुणाचल प्रदेशमध्ये हे पूर्व रेखावृत्त आहे आणि पश्चिम टोकावरील जे रेखावृत्त आहे ते गुजरातमध्ये आहे, पश्चिम टोकावरील रेखावृत्त हे गुजरातमध्ये आहे।
तर बघूया किती फरक असतो वेळेमध्ये. या ठिकाणी आहे पर्याय क्रमांक 110, पर्याय क्रमांक 2 120, पर्याय क्रमांक 3 130 आणि पर्याय क्रमांक 4 आहे 140. तर या ठिकाणी आता प्रश्न बरेच वेळा कन्फ्युजिंग आहेत आपल्या याच्यामध्ये एनटीएस मध्ये. बघा भूगोलाचं जे मागचं पुस्तक होतं तुमच्या आधीचं, तर त्यामध्ये उत्तर होत, बघा भूगोलाचं जे पुस्तक होतं तुमच्या आधीचं, तर त्यामध्ये म्हणजे या अतिपूर्व आणि अतिपश्चिम टोकावरील रेखावृत्तामधील वेळेचा फरक जो होता तो त्या ठिकाणी दिला होता 116.11 किंवा 116. तर यामध्ये 116 नाहीच आहे. मग या ठिकाणी आता तार्किक क्षमता जर आपण लावली तर याचं उत्तर 120, म्हणजे 16 वर असल्यामुळे त्या ठिकाणी राऊंड फिगर ते 120 पकडला गेलेला आहे. आलं का लक्षात? मग बऱ्याच वेळा मुलं कन्फ्युज होतात की बा तिथं तर हे नाही इथं तर नाही. बऱ्याच पुस्तकामध्ये एनटीएच्या संदर्भातल्या प्रिंट मिस्टेक किंवा प्रश्नाचे उत्तर चुकलेले आहेत. आपण बघत होतो तुम्ही अभ्यास करत असाल, आपले 100 वर व्हिडिओ झाले, बऱ्याचदा असं वाटतं सरते चुकलं तुम्हाला वाटतं हे झालं, पण ते सगळं पाहूनच सांगितलं जाते. त्याचा मी अभ्यास केल्यानंतर माझ्या असं लक्षात आलं की 116 तर याचा पर्याय नाहीच आहे. मग हे 15 वर गेल्यामुळे 120 याचं उत्तर करेक्ट उत्तर आहे. हे आता पुराव्यानिशी या ठिकाणी मी तुम्हाला सांगू शकतो. तर विद्यार्थी मित्रांनो, हा होता भूगोल या विषयाचा एनटीएससाठीचा तुमचा तुम्हाला व्हिडिओ. सायन्स सांगर माझं चॅनल फ्री आहे, चॅनलला सबस्क्राईब करा. मिशन बोर्ड 2021 सुरू झालेला आहे, लाईव्हला हजर राहा चला आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.